शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक विमा। शेतकऱ्यांना 100% पीक विमा आणि मैत्रीच्या ठेवीदारांना न्याय मिळवण्यासाठी क्युमाइन क्लब या ठिकाणी नागरिकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळतो मग धुळ्यामध्ये का नाही, असा संतप्त सवाल यावेळी ईश्वर पाटील यांनी उपस्थित केलाय. दोन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं असल्याची यावेळी माहिती देण्यात आली. ईश्वर उंगा पाटील, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळालाच पाहिजे. आमच्या धुळे शहराच्या लगत, धुळे जिल्ह्याच्या लगत शिंदखेडा, आमंडेर, 40 गाव तालुक्यांना शेतकऱ्यांना पीक विमा भेटतो. फक्त धुळे जिल्ह्यातील सिरपूर, धुळे तालुका आणि साक्री तालुका शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नाही. शासनाने खूप मोठी जाहिरात सुरू आहे पीक विमा काढण्यासाठी, पण प्रत्यक्षात शासन शेतकऱ्यांना 100% पीक विमा देत नाही. आणि शासन एकीकडे आपले राज्याचे उपमुख्यमंत्रीपासून तर मुख्यमंत्री मोठमोठे मेळावा घेतात, लाडली बहीण असो, कुठलं गुलाबी वादळ असो, आता गुलाबी वादळची चर्चा सुरू आहे. पण आम्ही मायबाप सरकारला विनंती करतो की आमचे जे हक्काचे पीक विमाचे पैसे आहेत तेवढे शासनाने द्यावेत आणि आमच्या उर्वरित 3 तालुक्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. दरम्यान या आंदोलनाप्रसंगी राजेंद्र देवरे, ईश्वर पाटील, गुलाबराव पाटील, अमृत पाटील, सुभाष शिरसाट, मनीष केले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.